स्वातंत्र वीर सावरकर जयंती के अवसर पर पूर्व केंद्रीय मंत्री हंसराज अहीर के साथ अन्य लोगों ने उन्हें अभिवादन किया। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। चंद्रपुर के स्वतंत्र वीर सावरकर चौक में स्वतंत्र वीर सावरकर जी की जयंती के निमित्त उन्हें अभिवादन किया गया है। इस मौके पर पूर्व केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहीर, नगर सेवक अनिल पुलजले, राजू घरोटे, नगर सेविका मायताई उड़के, नगर सेवक संदीप आवारी, राजेन तिवारी, मोहन चौधरी, बाड़ू कुलपल्लीवार, प्रभाताई गुड़गे, मायताई मानदाड़े, शशिकांत मस्के, रघुवीर अहीर, अरुण दिखे, राजेंद्र खांडेकर, वासु देशमुख, पूनम तिवारी, संजय खनके, गिरीश अने, चंद्रप्रकाश गौरकर, वंदना संतोषवार, विकास कटी, सुभाष थावड़े, रत्नाकर जैन, संजय जोशी, रवि जोगी, रवि एनारकर, राजू वेलनकर, स्वप्न टुकड़े, दिनकर सुमलकर, मनोरंजन राय, गौतम यादव, राहुल बनकर, बाड़ू कोलनकर, धम प्रकाश भस्मे, स्वप्निल मून, राहुल बोलकर आदि की उपस्थिति थी और सभी लोगों ने इस मौके पर स्वतंत्र वीर सावरकर जी को अभिवादन किया। साथ ही इस मौके पर पूर्व केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहीर ने स्वतंत्र वीर सावरकर जी को अभिवादन करते हुए अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। वीर सावरकर जयंती है। 1883 साली आज के दिवसी सावरकर का जन्म झाला होता भगूर मध्ये। आणि ते बाल अवस्थेत विद्यार्थी अवस्थेपासून त्यांनी देशभक्तीचा त्यांना संस्कार झालेले ते आई वडिलांपासून समाजापासून। आणि एक असे क्रांतिकारक आहे की त्यांनी बाल्यावस्थेत विद्यार्थी अवस्थेत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी शालेय जीवनामध्ये पण लिखाण केलं आणि त्यांनी जीवनाची अर्ध्यापेक्षा जास्त दिवस तुरुंगात स्थानबद्धतेत घालवलेली आहे। 2 जन्मक्षेप ज्यांना झाली अशा या महान क्रांतिकारी क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणून ज्यांचा उल्लेख होतो अशा या महान देशभक्ताला आम्ही या ठिकाणी आदरांजली अर्पण करण्याकरता आलो आहोत। त्यांच्या जीवनातून आम्ही काही घेतलं पाहिजे, आज उद्या परवा घ्यावं लागेल। हा देश स्वतंत्र झाला अशा क्रांतिकारकाच्या विचारातून, प्रेरणेतून, कार्यातून आणि त्यागातून त्यांनी तुरुंगात भोगतला आणि अनेकांनी ब्रिटिशांच्या गोळ्या झेलल्या, बलिदान दिलं अशा वीर लोकांच्या देशभक्तांच्या चरणी आज आम्ही या ठिकाणी आम्हाला स्वतःला नमन करण्याकरता या ठिकाणी आलो आहोत। त्यापैकी वीर सावरकर यांच्या स्मारकावर आम्ही आलो आणि त्यांच्या जीवनातून आजची पिढी काय घेईल ही भावना आम्ही व्यक्त करतो आणि खरा देशभक्त त्यांनी पूर्ण आयुष्य त्यांनी एकट्याने नाही त्यांचे दोन्ही बंधू, त्यांची वहिनी, त्यांची पत्नी त्या सगळ्यांनी देशाकरता काही ना काही दिलं, बलिदान दिलं। आणि एक काळ असा होता की दोन्ही भाऊ अंदमान निकोबारच्या तुरुंगात होते, बाबाराव सावरकर आणि तात्याराव सावरकर, तात्याराव म्हणजे सावरकर, ते एक दुसऱ्याला पाहू शकले नाही तुरुंगात। एकदा भेट झाली त्यांची, एकदा 10-10 वर्ष तुरुंगात एकत्र राहूनही आपण विचार करू शकता की किती महान देशभक्तांच्या या कार्याला आम्ही या ठिकाणी अभिवादन करण्याकरता आलो आहोत। या आजच्या दिवशी सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी असं म्हणजे जीवन होतं, त्यांच्यावरची पुस्तकं वाचली पाहिजे ही माझी भावना आहे।